नंदनवन पुलिस स्टेशन अंतर्गत चाकू का भय दिखाकर एक युवक को लूटने वाले दो लोगों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। इस संदर्भ में आगे की जांच जारी है। ऐसी जानकारी पुलिस निरीक्षक मुख्तार शेख ने दी है। मिली जानकारी के अनुसार नंदनवन परिसर के गुलमोहर नगर प्लॉट नंबर 105 सतनामी किराना दुकान के सामने निवासी फिरियादी तनीष सिंह सुरेश सिंह उम्र 18 साल के इंस्टाग्राम पर निकालस मंदिर सीमेंट रोड निवासी आरोपी फैजान शेख अनवर शेख उम्र 21 साल ने अपशब्द लिखकर पोस्ट किया था। इसे लेकर तनीष सिंह को गुस्सा आया और उसने आरोपी को नंदनवन स्थित थ्योरी नगर के शांतिनाथ अपार्टमेंट के समीप बुलाकर पूछताछ की। इस दौरान आरोपी फैजान व सलमान शेख अजीज शेख उम्र 24 साल ने मिलकर फिरियादी को गाली गलौज कर चाकू का भय दिखाकर सोने व चांदी की अंगूठी मिलाकर करीब 7,500 रुपयों का माल जबरदस्ती से छीन लिया। जवळजवळ 2-3 वाजता सुमारास हिवरी नगर शांतीनाथ कॉलनीजवळ एक 392 घटना झालेली आहे। घटना थोडक्यात अशी आहे की यातील फिर्यादी आहे याला दिनांक 19/4/2021 रोजी त्याच्या इंस्टाग्रामवरती एक मेसेज आला जे तिच्या गर्लफ्रेंडच्या विरुद्ध होता, म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडच्या विरुद्ध कोणतरी एक अपशब्द लिहिलं होतं, यातील आरोपीने काही अपशब्द लिहिलं होतं। आणि मग फिर्यादी याने त्याचा मोबाईल नंबर मागितला आरोपीचा, आरोपीने त्याचा मोबाईल नंबर दिला आणि फिर्यादी याने त्याला आयनॉक्स जवळ म्हणजे हिवरी नगर शांतीनाथ जे कॉलनी आहे तिथे त्याने बोलवलं। तर हे 2-3 वाजता सुमारा तिथे पोहोचले, फिर्यादी पोहोचला तिकडे आणि आरोपीसोबत आणखीन 2 अनोळखी मुलं होती त्याच्यासोबत। तर त्या ठिकाणी तिथे गेला, दोघांची बचावाची झाली की बाबा तू इंस्टाग्राममध्ये माझ्या गर्लफ्रेंडच्या विरुद्ध, म्हणजे फिर्यादीने असं विचारलं आरोपीला की माझ्या गर्लफ्रेंडच्या विरुद्ध तू असा अपशब्द का लिहिला काय सांगून होते। त्याच्यामध्ये दोघांची बचावाची झाली। बचावाचीमध्ये यातील 2 जे आरोपी होते यांचे अनोळखे होते याने त्याला धरलं आणि आपला जे आरोपी आहे 1 नंबर आरोपी जो आहे याच्यातला फैजान म्हणून आहे, तर त्याने त्याच्या जे खिशामध्ये चाकू होता चाकू काढला आणि याला सांगितलं, फिर्यादी सांगितलं की त्याच्या हातात एक अंगठी आहे जी सोन्याची अंगठी आहे ते दे आम्हाला आणि चांदीची अंगठी होते दे आम्हाला। ते दोन्ही त्याने त्या चाकू दाखवत आपण असता फिर्यादी याने दोन्ही अंगठी त्याला काढून दिली आणि त्यानंतर ते दोघे तिघेही निघून गेले। इस घटना की शिकायत फिरियादी ने पुलिस में की। पुलिस ने शिकायत के आधार पर आरोपियों के खिलाफ भानवी की धारा 392, 323, 504 और 534 के तहत मामला दर्ज किया और दोनों को गिरफ्तार कर लिया है। कैमरा पर्सन माइकल रामपुरे के साथ दिशा हटवार की रिपोर्ट, BCN न्यूज़ नागपुर।